नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या नवीन गणिताच्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण गणित भाग एक मधला क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणजेच वर्गसमीकरण या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. आता या प्रकरणातला सुरुवातीचा भाग आपला सगळा संपलेला आहे. मागच्या पाठामध्ये आपण ऍप्लिकेशन्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजेच वर्गसमीकरणांचे उपयोजन म्हणजे वर्ड प्रॉब्लेमचा अभ्यास करत आहोत. मागच्या तासाला काही वर्ड प्रॉब्लेम अभ्यासलेले आहेत. आज आपण पुन्हा एक नवीन उदाहरण अभ्यासणार आहोत. एक्झाम्पल इज, इफ 46 इज डिव्हायडेड बाय अ नॅचरल नंबर, क्वेश्चन इज 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिव्हायजर अँड द रिमाइंडर इज 1, फाइंड द क्वेश्चन अँड डिव्हायजर. जर 460 ला एका नैसर्गिक संख्येने भागले तर क्वेश्चन म्हणजे भागाकार हा 6 मोर दॅन 5 टाइम्स डिव्हायजर, भागाकार हा भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने जास्त येतो आणि रिमाइंडर इज 1 म्हणजे बाकी 1 राहते. फाइंड क्वेश्चन अँड डिव्हायजर, भागाकार आणि भाजक आपल्याला शोधायचं आहे. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. आपण नेहमी भागाकाराची क्रिया आपण मांडत असतो, भाज्य बरोबर भागाकार गुणिले भाजक अधिक बाकी. भाज्य बरोबर भागाकार गुणिले भाजक अधिक बाकी. डिवाइडेड इज इक्वल टू क्वेश्चन इंटू डिवाइजर प्लस रिमाइंडर सूत्राचा वापर करून याचं समीकरण आपण तयार करणार आहे. फाइंड क्वेश्चन अँड डिव्हायजर, आपण डिव्हायजर मानूया. लेट डिव्हायजर बी एक्स, डिव्हायजर म्हणजे भाजक एक्स मानू. काय केलं आपण, भाजक एक्स मानू. डिवाइडेड इज इक्वल टू क्वेश्चन इंटू डिव्हायजर प्लस रिमाइंडर. आता डिव्हायजर आपण एक्स मांडलेला आहे, भाजक एक्स मांडलेला आहे. इथं आणखी एक आपल्याला छोटीशी कंडिशन काय दिलेली आहे बघा, क्वेश्चन इज 6 मोर दॅन 5 टाइम्स डिव्हायजर. क्वेश्चन हा डिव्हायजरच्या 5 पटीपेक्षा 6 ने जास्त आहे. देअरफोर क्वेश्चन इज इक्वल टू, क्वेश्चन किती आहे तर डिव्हायजरच्या 5 पटीपेक्षा, डिव्हायजर एक्स आहे त्याची 5 पट 5 एक्स, 6 ने जास्त आहे. 5 टाइम्स 6 मोर देन 5 टाइम्स डिव्हायजर अँड रिमाइंडर इज 1. आता या सूत्रामध्ये आपण बघूया, डिव्हायडेड इज इक्वल टू, डिव्हायडेड किती आहे, 460 इज डिव्हायडेड बाय नॅचरल नंबर. 460 इज इक्वल टू, 460 इज इक्वल टू, आता भागाकार म्हणजे क्वेश्चन किती आहे, 5x प्लस 6 इंटू डिव्हायजर एक्स प्लस रिमाइंडर इज 1. या पद्धतीचं आपल्याला समीकरण मिळालेलं आहे. डिव्हायडेड इज इक्वल टू क्वेश्चन इंटू डिव्हायजर प्लस रिमाइंडर. आता हे जे आपण समीकरण तयार करूया, आपण 460 बरोबर एक्स ने गुणूया, 5x चा वर्ग अधिक 6x अधिक 1. आता 460 ला मी पलीकडे घेते, 0 बरोबर 5x चा वर्ग
अधिक 6x अधिक 1 वजा 460. आता हे समीकरण मी सगळंच या बाजूला घेते, अधिक 1 वजा 460 बरोबर आपल्याला 459 मिळणार आहे. 5x चा वर्ग अधिक 6x वजा 459 बरोबर 0. हे आपल्याला वर्ग समीकरण मिळालेलं आहे. आता हे वर्ग समीकरण सोडवून आपण किंमती मिळवायची आहेत. आता वर्ग समीकरण सोडवण्यासाठी 5 चा आणि आता x चा वर्ग x वर्गाचा सहगुणक 1 पेक्षा वेगळा आहे आणि म्हणून या दोघांचा गुणाकार आपण करायचा. 5 गुणिले वजा 459 बरोबर, आता गुणाकार किती येते बघा, 5 नवे 45 चाले 4, 5 5 25 25 आणि 4 29, चाले 2, 5 20 आणि 2 22. आणि मग आपण याचे दोन अवयव मिळवायचे आहेत. 2295 चे दोन अवयव आपल्याला इथं मिळवायचे आहेत. इथं बघा अवयव असे दोन मिळवायचे, तिसऱ्याचं चिन्ह वजा आलेलं आहे. दोघांचा गुणाकार 2295 आला पाहिजे आणि वजा असल्यामुळं दोघांची वजाबाकी 6 आली पाहिजे. आता ह्याचे अवयव एवढ्या मोठ्याचे अवयव शोधायचे कसे, तर 2295 चे अवयव आपण पाडत असताना पहिला अवयव 5 आहे माहिती आहे आपल्याला, 5 गुणिले 459. आता पुढचा अवयव मिळवताना 5 गुणिले याला 3 ने भाग जाणार आहे, त्या संख्येला 3 गुणिले 3 1 3 3 5 15 3 3 9. 5 गुणिले 3 गुणिले आता 153 ला पुन्हा 3 ने जाणार आहे, गुणिले 3 5 15 3 1 3. आता याचे अवयव बघा, 5 3 15 15 3 45 गुणिले 51 झाले. बघा बरं हे दोन अवयव, दोघांचा गुणाकार 2295 आहे आणि दोघांची वजाबाकी सुद्धा इथं 6 येते. म्हणजे या पद्धतीने जरी आपण अवयव शोधले, मोठी संख्या असेल तर अवयव शोधण्यासाठी या पद्धतीचा वापर करायचा. मग हे दोन अवयव एकत्र करून बघायचे, हे 3 अवयव एकत्र अजून आपल्याला मिळत नसेल तर आणखी 51 चे अवयव फोड करून अवयव मिळवून आपण त्याचे दोन अवयव मिळवायचे. मतलब पहिला अवयव आहे 51 आणि दुसरा अवयव आहे 45. आता अवयव आपण हे काढत असताना दोन अवयव आपल्याला हे मिळालेले आहेत. वजा असेल तर दोघांची चिन्ह वेगवेगळे असतात, मोठ्याला मधल्याचं आणि हे नंतर दुसऱ्याचं चिन्ह आपण देणार आहे. तर हे आपण मांडूया, 5x चा वर्ग वजा 45x अधिक 51x वजा 459 बरोबर 0. पहिल्या दोघांचा एक गट करते, दुसऱ्या दोघांचा एक गट करते मी. पहिल्यातनं कॉमन 5 निघणार आहे, 5x कॉमन निघालेलं आहे आपलं. x वजा 5 नवे 45. आता यातनं सुद्धा बघा, यातनं अधिक 51 कॉमन निघणार, 51 कॉमन निघाल्यावर शिल्लक काय राहणार, x आणि 51 गुणिले 9 केल्यानंतर आपल्याला हे मिळणार आहे 459 बरोबर 0. मग x वजा 9 कॉमन आले, राहिलेलं दुसऱ्या कंसात 5x अधिक 51 बरोबर 0. x वजा 9 बरोबर 0 किंवा 5x अधिक 51 बरोबर 0. x बरोबर 9 और
x is equal to adhik 51 palikade gele vaja 51 zale he 5 gunile tikade gele bhagile zale ani mag x is not equal to yenar ahe karan divided by natural number ani apla divisor kay ahe tar natural number ahe divisor is natural number therefore x is equal to 9 and therefore divisor is equal to 9 and quotient is equal to quotient is equal to quotient kiti ahe apla tar 5x plus 6 9 किंमत घातल्यास 9 5 45 अधिक 6 बरोबर 51 बरोबर काय येणार आहे 51 तर हे उदाहरण पुन्हा एकदा बघा लक्षात घ्या इथे हे वाक्य महत्त्वाचं आहे असं काय करू नये त्यांचा फॉर्मुला एक भूत होतो नेचुरल नंबर सांगितले महत्त्वाचं इथे एक कंडिशन जरूर लक्षात ठेवायचे तर इथे 460 ला जर आपण नेचुरल नंबर ने भागलं तर मिळणारा क्वेश्चन हा डिवायझरच्या 5 पटीपेक्षा 6 ने जास्त आहे आणि काढायचा काय क्वेश्चन टेन डिवायझर आपण डिवायझर म्हटला डिवायझर लेट डिवायझर बी x देयरफॉर क्वेश्चन इज इक्वल टू 5x + 6 आणि हे सगळं आपण या फॉर्म्युला मध्ये घातलं डिवाइडेड इज इक्वल टू क्वेश्चन इनटू डिवायझर प्लस रिमाइंडर आणि मग हे सोडवलेलं आहे इथं आता थोडंसं अवघड काय या उदाहरणामध्ये तर ह्याचे फॅक्टर्स हे आपल्या साध्या फॅक्टरायझेशन पद्धतीने फॅक्टर्स पाडायचे आणि मग एकत्रित करून फॅक्टर 2 मिळवायचे आता याच्यानंतर पुढचं एक उदाहरण आहे रंजना वॉन्ट्स टू डिस्ट्रीब्यूट 540 ऑरेंजेस अमंग सम स्टूडेंट्स इफ 30 स्टूडेंट्स वेअर मोर Each would get 3 oranges less. Find the number of students. रंजनाला 540 oranges काही विद्यार्थ्यांमध्ये वाटायचे आहेत. जर if 30 students were more, 30 मुलं जर जास्त झाले, 30 विद्यार्थी जर जास्त झाले तर प्रत्येकाला 3 oranges कमी भेटतात. Find the number of students. आपल्याला काढायचे आहे काय तेच आपण मानूया. Let number of students be x number of students upon x मांडलेले आहेत आता number of students x मांडल्यानंतर oranges किती आहेत 540 आहेत 540 जर orange x मुलांना वाटले आपण तर आपल्याला किती ऑरेंज मिळतील तर बघा 540 भागिले x ऑरेंज मिळणार आहे 540 ऑरेंज जर x मुलांना वाटले आपण तर किती ऑरेंज मिळतील 540 भागिले x आता पुढे काय सांगितले बघा कंडिशन इफ 30 स्टूडेंट्स वेअर मोर आता स्टूडेंट्स x आहेत जर आपण 30 ने वाढवले तर किती होणार x अधिक 30 आणि मग 540 ऑरेंज 540 ऑरेंज जर आपण बघा 540 ऑरेंज जर आपण 30 मुलं ज्यादा घेऊन जर वाटली म्हणजे x अधिक 30 मुलांना वाटले तर प्रत्येकाला 3 ऑरेंज कमी मिळणार आहे प्रत्येकाला 3 ऑरेंज काय होणार आहे कमी मिळणार आहे म्हणजे इथं जेवढे ऑरेंज मिळतात याच्यापेक्षा 3 ऑरेंज वजा 3 ऑरेंज म्हणजे कमी 3 ऑरेंज कमी ही ऑरेंजची संख्या आली आहे आपल्याला प्रत्येक मुलाला किती ऑरेंज मिळतील तर x स्टूडेंट असतील 540 ऑरेंज भागिले x एवढी ऑरेंज एका मुलाला मिळणार आहेत 30 मुलं वाढवली तर x अधिक 30 विद्यार्थी झालेले आहेत 540 भागिले x अधिक 30 मग एवढी ऑरेंज मिळणार आहे तर कंडिशन त्यांनी काय सांगितलेले आहे बघा 30 मुलं वाढवली तर प्रत्येकाला जेवढी ऑरेंज आधी मिळणार होती त्याच्यापेक्षा 3 ऑरेंज कमी मिळणार आहे मग एवढी ऑरेंज मिळणार होती त्याच्यापेक्षा 3 कमी म्हणजे वजा 3 एवढी ऑरेंज कधी मिळणार तर 30 मुलं वाढवल्यानंतर मग ही आपली कंडिशन दिलेली आहे त्याच्यावरून आपण समीकरण तयार करूया
540 भागिले x वजा 540 भागिले x अधिक 30 बरोबर वजा 3 ला पलीकडे घालले अधिक 3 झाले. आता यातन काय करते मी 540 कॉमन काढते. 540 कॉमन काढल्यानंतर 1 छेद x वजा 1 छेद x अधिक 30 बरोबर 3. छेद असमान आहे, छेद असमान असल्यामुळे तिरका गुणाकार करायचा. x अधिक 30 एके x अधिक 30 वजा x एके x छेदामध्ये ये दोघांचा गुणाकार. x चा वर्ग x गुणिले x x चा वर्ग अधिक x गुणिले 30 30 x बरोबर 3. x अधिक आणि x वजा कॅन्सल झालेले आहे, शिल्लक राहिलेले आहे फक्त वरती अंशामध्ये 540 गुणिले 30 बरोबर 3. x वर्ग अधिक 30 x छेदामध्ये भागिले तिकडे जाऊन गुणिले होणार आहेत, गुणिले x वर्ग अधिक 30 x x वर्ग अधिक 30 x. आता गुणाकार करूया आपण. 3 गुणिले त्यापूर्वी बघा इथं जेवढं रिड्यूस करता येईल इक्वेशन तेवढं आपण रिड्यूस करायचं. 3 गुणिले तिथं इकडे आणून भागलं तरी चालेल. भागल्यानंतर काय होणार आहे बघा, 540 गुणिले 30 भागिले 3 बरोबर x वर्ग अधिक 30 x. 3 न भागल्यावर 3 एके 3 3 10 30 54 540 गुणिले 10 5400 बरोबर x चा वर्ग अधिक 30 x. आता हेच मी काय करते बघा, 0 बरोबर 54 शी पलीकडे नेणार वजा होणार आहे. x चा वर्ग अधिक 30 x वजा 54 शी. आता हे समीकरण आपण इथं सोडवूया. सगळंच उचलून आपण ज्या या बाजूला घेतो त्याचे चिन्ह बदलत नाही. x चा वर्ग अधिक 30 x वजा 54 बरोबर 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालेलं आहे, वर्ग समीकरण मिळालेलं आहे. आणि हे वर्ग समीकरण आता आपण सोडवणार आहेत. आता इथं बघा, वजा 54 चे अवयव काढायचं मागाच्या पद्धतीनं तुम्ही केलं तरी चालेल. आता दोघांचा गुणाकार 54 आला पाहिजे आणि वजा चिन्ह असल्यामुळं वजा बाकी 30 आली पाहिजे. असे अवयव आहेत 90 आणि 60. 90 आणि 60, 69 54. आता 90 वजा 60 आपण केलं की 30 मिळणार आहे. वजा असल्यावर दोघांची चिन्ह वेगवेगळी, मोठ्याला मधल्याचं चिन्ह, अधिक आणि वजा. आता डायरेक्ट हिचे अवयव लिहिले तर चालते का, कारण सहगुणक एक आहे, डायरेक्ट अवयव आपल्याला लिहिता येतात. x अधिक 90 दुसऱ्या कंसात x वजा 60 बरोबर 0. x अधिक 90 बरोबर 0 किंवा x वजा 60 बरोबर 0. अधिक 90 पलीकडे गेले, वजा 90 झाले किंवा x बरोबर 60. नंबर ऑफ स्टुडंट्स बी नॅचरल नंबर, देअरफोर स्टुडंट्स बी नॅचरल नंबर. देअरफोर x इज नॉट इक्वल टू मायनस 90 अँड म्हणून x इज इक्वल टू 60. x इज इक्वल टू 60. x इज इक्वल टू 60. नंबर ऑफ स्टुडंट्स इज इक्वल टू 60.
इथं ही कंडिशन तेवढी लक्षात ठेवायची आहे. इथं काय सांगितलेलं आहे बघा, तर उदाहरणात काय सांगितलंय, रंजनाला 540 ऑरेंजेस वाटायचे आहेत काही मुलांमध्ये. मग 500 आपण एक्स मुलांची संख्या मांडली, विद्यार्थ्यांची संख्या 540 जर एक्स मुलांना वाटले तर एवढी ऑरेंज मिळणार आहेत. आणि जर 30 विद्यार्थी वाढले तर 540 भागिले 1+30 एवढी ऑरेंज प्रत्येकाला मिळणार आहे. आता नंतर विद्यार्थी संख्या वाढल्यानंतर मिळणाऱ्या ऑरेंजची संख्या जी प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार आहे पहिल्या ऑरेंजच्या संख्येपेक्षा 3 कमी असणार आहे. आणि म्हणून या पद्धतीचं हे इक्वेशन आपण सोडवलेलं आहे. पहिल्यांदा काय केलं, 540 कॉमन काढले, राहिलेलं आहे तिरका गुणाकार केला, एक्स एक्स कॅन्सल झाले. आणि मग हे सोडवत गेल्यानंतर आपल्याला हे समीकरण मिळालेलं आहे, x = -90, x = 60. नंबर ऑफ स्टुडंट्स बी नॅचरल नंबर, देअरफोर x = -90 अँड देअरफोर x = 60. राईट द अँसर दॅट द नंबर ऑफ स्टुडंट्स इज इक्वल टू 60. नेक्स्ट एक्झाम्पल, अ टॅप फिल्स कम्प्लिटली इन 2 आवर्स इफ बोथ द टॅप्स आर ओपन. दोन्ही टॅप्स म्हणजे दोन्ही नळ जर चालू असतील तर 2 तासांमध्ये टाकी कम्प्लिटली भरते. इफ ओनली वन टॅप इज ओपन ऍट द गिव्हन टाइम द स्मॉलर टॅप टेक्स 3 आवर्स मोर दॅन लार्जर टॅप. जर कोणत्या तरी एका टॅपने आपण भरायचं म्हटलं तर स्मॉलर टॅपला लार्जर टॅपपेक्षा 3 तास जास्त लागतात. म्हणजे मोठ्या चावीला लहान चावीला मोठ्या चावीपेक्षा 3 तास जास्त लागतात. हाऊ मच टाइम डज ईच टॅप टेक टू फिल द टॅंक कम्प्लिटली. प्रत्येक चावीला टॅंक कम्प्लिटली म्हणजे एकट्या सिंगल चावीनं जर भरायचं म्हटलं तर प्रत्येक चावीला टॅंक भरण्यासाठी किती टाइम लागेल हे आपल्याला काढायचं आहे. आता हे काढत असताना टाइम आपण काय म्हणायचं बघा, टाइम रिक्वायर्ड टू फिल टँक बाय लार्जर टॅप बी एक्स इज इक्वल टू एक्स एक्स आवर्स. लार्जर टॅपला एक्स तास लागतात असे आपण मानू. टाइम रिक्वायर्ड टू फिल द टँक बाय लार्जर टॅप इज इक्वल टू एक्स आवर्स. आता मोठ्या चावीला एक्स तास असं म्हणलेलं आहे. इथं दिलेलं आहे बघा, स्मॉलर टॅप टेक्स 3 मोर्स देन लार्जर वन, देअरफोर टाइम रिक्वायर्ड टू फिल टँक बाय स्मॉलर टॅप इज इक्वल टू एक्स प्लस 3 आवर्स. आता पूर्ण टाकी भरण्यासाठी लार्जर टॅप कडून 1 आवर्स लागतात आणि स्मॉलर टॅप कडून 1+3 आवर्स लागतात. आता एका तासामध्ये किती भरलं जाणार आहे मोठ्या चावीनं, 1/x. कंडिशन आता कशी दिलेली आहे बघा, तर दोन्ही म्हणजे दोन्ही चाव्या एकत्र दिल्यानंतर दोन्ही चाव्या एकत्र केल्या की 2 तासामध्ये आपली ही टाकी भरते. आता लार्जर टॅपला 1 तास लागतात, लार्जर टॅपला 1 तास लागतात, म्हणून 1/x आधी स्मॉलर टॅपला 1+3 तास लागतात, 1/x+3. तर दोन्ही मिळून दोन्ही टॅप जर आपण सुरू केल्या तर 2 तास लागतात, म्हणून 1/2. आता हे समीकरण आपण कसं मांडलेलं आहे बघा, तर एवढा भाग टाकीचा भरला जाणार आहे 1 तासामध्ये, 1+3 तासामध्ये एवढा भाग भरला जाणार आहे.
आणि 2 तासामध्ये ही पूर्ण भाग हा टाकीचा दोन्ही मिळून एवढा भरला जाणार आहे. आता हे जे आपण समीकरण केलेले आहे हे सोडवूया. x + 3 1 x + 3 x 1 x छेदामध्ये x कंसात x + 3 बरोबर 1/2 x आणि x 2 x + 3 छेदामध्ये x गुणिले x x चा वर्ग + 3x बरोबर 1/2. आता हे सोडवत असताना 2 ने इकडे गुणूया, 2 2 4x, 3 2 6 बरोबर x वर्ग + 3x. सगळंच आपण पलीकडे घेऊन जाऊया. इथं फक्त काय राहणार आहे, 0 x चा वर्ग + 3x वजा 4x + वजा 6 वजा 6 वजा काय राहणार आहे 6. म्हणून 0 बरोबर x वर्ग + 3 आणि वजा 4 वजा x 1 x वजा 6. हे समीकरण असं झालेलं आहे, x वर्ग वजा x वजा 6 बरोबर 0. आता वजा 6 चे दोन अवयव पाडायचे आहेत आपल्याला, दोघांचा गुणाकार 6 ला पाहिजे आणि वजाबाकी 1 आली पाहिजे. 3 2 6 मोठ्याला मधल्याचं चिन्ह द्यायचं, वेगवेगळी चिन्ह असतात. आणि म्हणून आपल्याला अवयव मिळणार आहे x वजा 3 आणि x + 2 बरोबर 0. x वजा 3 बरोबर 0 किंवा x + 2 बरोबर 0. x बरोबर 3, x बरोबर वजा 2 आणि मग तास कधी निगेटिव्ह असणार नाही. नंबर ऑफ आवर्स मी नॅचरल नंबर, therefore x is equal to 3 and therefore x काय म्हणलेलं आहे आपण इथं, तर टाइम रिक्वायर्ड, टाइम टेकन बाय लार्जर टॅब इज इक्वल टू 3 आवर्स अँड टाइम टेकन बाय स्मॉलर टॅब x + 3 3 + 3 इज इक्वल टू 6 आवर्स. अशा पद्धतीनं हे उदाहरण सोडवलेलं आहे. आज आपण इथंच थांबणार आहोत. आपलं प्रकरण दुसरं क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरण हे प्रकरण आपलं संपलेलं आहे.